शरणाते जिल्हाध्यक्ष शिक्षक भारती सांगली। सांगली जिल्हा परिषदेने कायम असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना परीक्षे दिन कालावधी मंजुरीची आवश्यकता नाही असा निर्णय घेतला, त्याबद्दल शिक्षक भारती परिवार सांगलीच्या वतीने प्रशासनातील सर्व अधिकारी व पदाधिकारी यांचे मनपूर्वक हार्दिक आभार। परीक्षाधीन कालावधीच्या संदर्भाने जिल्ह्यातील जुने शिक्षक असतील किंवा आंतरजिल्हा बदली होऊन आलेले शिक्षक असतील यांना परीक्षाधीन कालावधी मंजूर करण्यासाठी खूप अडचणी येत होत्या। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्हा वगळता इतर जिल्ह्यामध्ये परीक्षाधीन कालावधी मंजूर केला जात नव्हता, त्यामुळे सांगली जिल्ह्यामध्ये आलेल्या शिक्षकांना परीक्षाधीन कालावधी मंजूर करण्यासाठी ज्या जिल्ह्यामध्ये त्यांच्या नेमणुका झालेल्या होत्या त्या जिल्ह्यातील पहिला गोपनीय अभिलेख त्याचबरोबर इतर कागदपत्र आणणे आवश्यक होते, ती मिळवताना त्यांना खूप त्रास होत होता। शिक्षक कायम झाल्यानंतर त्याला परीक्षाधीन कालावधीची आवश्यकता नाही अशा बाबतीतला आज जो निर्णय झाला त्याबद्दल प्रशासनाचे मनपूर्वक हार्दिक आभार। हे सर्व करत असताना शिक्षक भारती सांगलीने माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय अभिजित रावसाहेब यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केलेला होता। माननीय सभापती आशा पाटीलताई त्याचबरोबर बांधकाम सभापती माननीय जगन्नाथ माळीसाहेब यांच्यासमवेत शिक्षक भारतीची एक बैठक संपन्न झालेली होती। त्या बैठकीमध्ये या संदर्भातला निर्णय करण्याबाबत भूमिका प्रशासनाने जाहीर केली होती, तशी भूमिका आज मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय जितेंद्र डुडीसाहेब यांनी केलेली आहे, त्याबद्दल सर्व पदाधिकारी व प्रशासनातील अधिकारी यांचे मनपूर्वक हार्दिक आभार। मी कृष्ण कोड, शिक्षक भारती सांगली जिल्हा सरचिटणीस। शिक्षकांच्या परीक्षाधीन कालावधी संदर्भात सातत्याने शिक्षक भारती संघटनेने जिल्हा परिषद स्तरावर पाठपुरावा केलेला आहे। आंतरजिल्हा बदलीने आलेले शिक्षकांच्या परीक्षाधीन कालावधी संदर्भात समस्या निर्माण झालेली होती, त्यावेळी जे शिक्षक कायम झालेले आहेत ज्यांचं स्थायी यादीत नाव आलेलं आहे अशा शिक्षकांना परीक्षाधीन कालावधीची आवश्यकता नको अशा संदर्भात शिक्षक भारती संघटनेने वेळोवेळी जिल्हा परिषदेमध्ये पाठपुरावा केलेला होता। मध्यंतरी मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडीसाहेब यांच्याकडे शिक्षक भारती संघटनेने अशा संदर्भात पत्र काढण्याची विनंती केलेली होती, त्यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडीसाहेब यांनी विनंती मान्य केलेली होती आणि त्यान्वये जे शिक्षक कायम झालेले आहेत अशा शिक्षकांना परीक्षाधीन कालावधीची आवश्यकता असणार नाही अशा संदर्भातलं पत्र नुकतंच मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निर्गमित केलेलं आहे, त्याबद्दल शिक्षक भारती संघटनेकडून मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय जितेंद्र डुडीसाहेब तसेच प्रशासनातील सर्व अधिकारी यांचं शिक्षक भारती संघटनेकडून हार्दिक अभिनंदन। नमस्कार, मी चंद्रशेखर बाळासुख क्षीरसागर, अध्यक्ष वाळवा तालुका शिक्षक भारती। महाराष्ट्र राज्यामध्ये आमदार कपिल पाटील साहेब शिक्षक भारतीचे आमचे संस्थापक आणि आमचे सर्वेसर्वा यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिक्षकांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी अतिशय प्रामाणिकपणे आम्ही प्रयत्न करत आहोत। त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रासहित सांगली जिल्ह्यामध्ये देखील सांगली जिल्ह्याचे आमचे शिक्षक भारतीचे अध्यक्ष माननीय श्री महेश शरणाते सर आणि आमचे सरचिटणीस कृष्णापोळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत असताना संपूर्ण तालुक्यामध्ये संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये शिक्षकांच्या प्रश्नासाठी आम्ही जीवाचे रान करत आहोत। अगदी त्या एखादा प्रश्न जर घेतला तर तो तडीस नेण्याचं काम आम्ही 100% करत आहोत। असाच प्रश्न गेले कित्येक वर्षापासून आमच्या सांगली जिल्ह्यासहित संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होता, तो म्हणजे परीक्षाधीन कालावधी। खरं म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातून आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये शिक्षक बदली होऊन आल्यानंतर त्यांचा परीक्षाधीन कालावधी हा विषय प्रलंबित होता, त्यासाठी आमदार कपिल पाटील साहेब आणि त्याचबरोबर सांगली जिल्ह्यामध्ये आमच्या ह्या सर्व जिल्ह्याच्या टीमसहित आम्ही हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आमच्या सांगली जिल्ह्याचे सर्व जिल्हा कार्यकारिणी आणि तालुक्याचे आमचे सरचिटणीस सुधाकर वसगडे सर, जिल्हा नेते दीपक कुमार कांबळे सर, अन्सार अली जमादार सर, बालमुल्ला सर, त्याचबरोबर बजरंग वीरभद्रे सर, छाया यादव, सुरेख अवताडे यासहित विविध आमच्या पदाधिकाऱ्यांनीसुद्धा यासाठी अतिशय प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे। मागील 20 जूनमध्ये आम्ही
जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती माननीय जगन्नाथ माळी अण्णा यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमच्या सांगली जिल्हा परिषदेचे सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय जितेंद्र डुड्डी साहेब यांच्या बैठकीमध्ये हा विषय आम्ही काढल्यानंतर हा विषय मला वाटते आमच्या जिल्हा परिषदेचे कक्ष अधिकारी श्री यमय पाटील साहेब यांनी सुद्धा हा विषय क्लिअर स्पष्ट केलेला होता आणि हा प्रश्न आम्ही शिक्षक भारतीच्या माध्यमातून सोडवलं आणि सोडवण्याचा प्रयत्न केला आणि हा प्रश्न सुटला, त्यामुळे मी सांगली जिल्हा शिक्षक भारती वाळवा तालुका शिक्षक भारतीच्या वतीनं संपूर्ण प्रशासनाला संपूर्ण पदाधिकारी यांचं जाहीर असं आभार मानतो. जय हिंद.